मंगलवार को अपक्ष विधायक किशोर जोरगेवार इनके नेतृत्व में शहर के सेमिनरी हिल स्थित वेकोली सीएमडी कार्यालय के सामने भव्य आंदोलन किया गया। इस आंदोलन में विदर्भ की बड़ी संख्या में बेरोजगार युवा उपस्थित हुए थे। जोरगेवार की मांग है कि वेकोली के माइनिंग सरदार और ओवरमैन इनके पद कई दिनों से रिक्त, वेकोली की ओर से ये रिक्त पद नहीं भरे जा रहे, जिस कारण युवाओं को रोजगार नहीं मिल रहा है। चंद्रपूर आणि विदर्भातले मायनिंग सरदार ओवरमन हा कोर्स केलेले, डिप्लोमा केलेले सर्व सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी एकत्र झाले आहे। डब्ल्यूसीएलचं हे षड्यंत्र आहे की चंद्रपूर आणि बाजूला मायनिंग असल्यामुळे इतक्या मोठ्या असताना सुद्धा हे परराज्यातले या ठिकाणी नोकऱ्या लोकांना नोकरी देण्याचं काम हे करताय। गेल्या 3 वर्षापासून यांनी मायनिंग ऍक्टिव्हिटी, मायनिंग सरदार ही पोस्ट भरल्या गेलेली नाही आहे, ओवरमन भरला गेलेले नाही आहे, आणि हे केवळ आणि केवळ याकरता भरत नाही की यांना पश्चिम बंगाल आणि ओरिसा या ठिकाणच्या हे जे अधिकारी तिकडचे असल्यामुळे तिकडच्या युवकांना हे लोक रोजगार देतात। आम्ही मात्र आमच्या जमिनी द्यायच्या, आम्ही प्रदूषण सहन करायचं, आम्ही लाटाखाट्या खायच्या, आणि मात्र रोजगार बाहेरच्या लोकांना हे चालणार नाही। केवळ या एका मागणीच्या करता म्हणून आम्ही आलो आहे। आमच्यावर खूप प्रशासनाने दबाव आणला, डब्ल्यूसीएलच्या अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका, आणि या दबावामध्ये त्यांनी एक चांगलं काम केलं की 228 लोकांच्या जे डिपार्टमेंटमध्ये लागलेल्या आहे, ज्यांची मागणी अनेक वर्षापासूनची होती किंवा आम्हाला मायनिंग सरदारचं आम्ही केलेलं आम्हाला तुम्ही हे द्या, त्यांना ते असंच कोणते काम द्यायचे, त्यांच्या पोस्टिंगचं त्यांनी 1 तारखेला मला पत्र पाठवलं, त्या जागा काढल्या, त्याबद्दल अभिनंदन। परंतु जे बेरोजगार आहे, जे बाहेर आहेत, त्यांच्यासुद्धा हजारो जागा या ठिकाणी वॅकन्सी असल्यानंतर सुद्धा ते करत नाही आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये जर त्यांनी या ठिकाणी जर हे केलं नाही तर याच्यापेक्षा 10 पट आम्ही लोक या ठिकाणी आणू, आणि डब्ल्यूसीएलचं हे कार्यालय मग कसं राहते आणि इथले अधिकारी कसे बसते ते आम्ही पाहू।